प्रथम तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर घेऊन गेलोत ना चॉकलेट्स? नको आपल्याला ते. नमस्कार मंडळी, मी पल्लवी पुन्हा एकदा अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन नेदरलँड्स, हे जीवन सुंदर आहे. आज आहे मकर संक्रांत. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी तुम्ही भांडू नका, कधीच आमच्याशी नाराज होऊ नका. आपल्या नात्यातला हा गोडवा असा सदैव चालू राहू देत, पुढे जाऊ देत. तर मकर संक्रांत आहे आणि मुली तर शाळेला गेल्यात, परंतु आज समोर असल्यामुळे त्यांचा स्कूल आहे आणि काल आली असती संक्रांत, तर काल छान एन्जॉय केला असता, त्यांनी मस्त कपडे घातले असते. परंतु सकाळी सकाळी तिळगुळ खाऊन गेलेले आहे, तिळगुळाचे लाडू खाऊन गेलेत. आता आल्यानंतर पुन्हा छान छान ड्रेस घालतील. आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. आता पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. आज मला तसं देवाला वावसायचं नाही आहे किंवा नैवेद्य दाखवायचं नाही, परंतु श्रीमयी सकाळपासून, म्हणजे कालच तिला माहीत होतं की पुरणपोळी खायची आहे, तर सकाळी लिटरली ताट काढून ठेवलेलं आहे आयलंडवरती की आई मला याच्यात पुरणपोळी दे म्हणून. तर मी आज विचार केला होता की आपला देवाला नैवेद्य नाही दाखवायचा, तर आपण साध्या तिळपोळ्या करूयात आणि होऊन जाईल. परंतु आता लेकरांना खायची आहे पोळी, घरा सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते, तर म्हटलं की चला आपल्यासाठी करूयात पोळ्या. त्यामुळं मी आता डाळ भिजायला टाकलेली आहे आणि कुकरला लावणार आहे. तर मुलांसाठी प्रत्येक वेळेला असं होतं ना, मुलं खात नाहीत म्हणून आपण चिडचिड करतो, परंतु एखादा पदार्थ आवडत असेल तर त्यांना आवर्जून करून द्यायला पाहिजे. तर तोच उत्साह घेऊन मी टाकलेली आहे डाळ पुन्हा शिजायला. आता भिजायला टाकलेली आहे, शिजायला टाकते आणि त्याच्या आधी मी नाश्ता करते. 9:15 होत आलेले आहेत, तर मी आता उपमा बनवलेला आहे, तर आधी मी नाश्ता करते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर पाहत राहा दिवसभर काय काय घडते आमच्या घरात, त्यासाठी स्टे ट्यून. तर बाहेर आता बर्फ पडायला लागलेला आहे, बघा तुम्हाला दिसत असेल. आत्ता जस्ट सुरुवात झालेली आहे, तर काही वेळांमध्येच असं इतकं सारं पांढरशुभ्र झालंय काही सेकंदांमध्येच. आमटीचं वाटण करून आमटीला फोडणी देईपर्यंत पुरण गार होईल आणि मग नंतर ते बारीक करता येईल. आता वाजलेले आहे 10:30 आणि श्रीमयी येते 12 घरी. तोपर्यंत हे आवरून अजून झाडून पुसूनही घ्यायचं आहे मला, म्हणजे ते पण काम करायचं आहे. तर पटापट स्वयंपाक करून घेते आणि पुरणपोळी करताना मला असं जास्त पुरणाच्या पोळीत जास्त असं आटाहास नाही वाटत, तर मला खूप भरकरणं जमून जातं, म्हणजे की मला आवड असल्यामुळं पोळ्या वगैरे भर बनवून टाकते मी. तर बऱ्याचदा असं होतं ना, पुरणपोळी म्हटलं की अरे बापरे त्याचा लोड आल्यासारखं होतो, तर तसं नाही होत माझ्या बाबतीत. पण मला पुरणपोळी बनवायला प्रचंड आवडते आणि घरातही सगळे आवडीने खातात, त्यामुळं अजूनच जास्त उत्साह येतो. आत्ता मग अशी ना बर्फ पडत होता आणि काही मिनटं बर्फ पडला, त्यानंतर ना पुन्हा बंद झाला आणि आता पाऊस पडून थोडंसं परत प्रकाश पडलेला आहे बाहेर. तर मायनसमध्ये टेम्परेचर आहे बाहेर. सकाळी स्लिपरी झालं होतं शाळेला जाताना, मुलींना सोडायला जाताना. माझी आमटी वगैरे कडून झालेली आहे आणि आता फक्त पुरणपोळ्या करायचं बाकी राहिलेलं आहे. तर मी पुरणपोळ्या पण लाटायला सुरुवात केली आहे आणि पोळ्या झाल्यानंतर ना सगळ्यात शेवट मग भजी आणि पापड तळणार, म्हणजे जेवायच्या वेळेला अगदी गरमागरम आपल्याला सगळ्यांना खायला भेटतात भजी. तर आता पोळ्या करून घेते.
काय आहे नाव तुझ्या बेबीचं? बेबीचं नाव आहे डॉली. डॉली, वाव, व्हॉट अ नाइस नेम. ती डॉली तुला त्रास देते का? बरं, का तू त्रास देते डॉलीला? बेबी, आय बेबी पडला टेबलवर. ओ, तिला काय झालं? काय झालं पहा आता. बुबू झाला. बुबू पण झाला. आय तिला डॉक्टर, तिला बँडेज. बँडेज करते, कॉल करा डॉक्टरांना. डॉक्टर गेम कुत्ते. डॉक्टर गेम, डॉक्टर गेम. हॅलो, तर आता वाजलेले आहे 4:30. मुलींना घेऊन आले मी स्कूलमधून. आल्यानंतर म्हटलं कपडे चेंज करण्याआधी जाऊन लगेच ग्रॉसरी घेऊन येऊया. तर खूप थंडी आहे, त्यामुळं म्हटलं की लगेच शूज वगैरे घालून मी तर चालले ग्रॉसरी आणायला. माझ्या बरोबर आली आहे श्रीमा, तर चला जाऊया आणि आपण ग्रॉसरी घेऊन येऊया. चला, काय काय घ्यायचं श्रीमा आपल्याला? ते नको, आपल्याकडे चॉकलेट्स आहेत, परवाच नेऊन घेऊन गेलेलो ना आपण. बिस्किट, बिस्किट घ्यायचे. चला, दूध, दूध आणि बिस्किट. परवाच घेऊन गेलो ना चॉकलेट्स. नको आपल्याला ते, ठेव. मी ते गोल गोल चॉकलेट्स घरी नेलेले देते तुला, ठीक आहे? मम्मी तुला घेऊन नाही येणार परत, तू असं त्रास दिली आम्हाला. ठेव, मी नंतर काढून ठेवणार. ओके, बिस्किट सेक्शनला चला आता बिस्किट घेऊया. दिसत नाही कसं, इथे असेल ना बिस्किट. इथे बिस्किट सेक्शन इकडे. कोणतं बिस्किट खातो आपण बरं? ते नको, क्रीम वाला नको. नको, त्याला क्रीम असतं खूप. हे घ्यायचं डायजेस्टिव्ह बिस्किट. मारी बिस्किट. येस, अजून काय घ्यायचं? शुगर. या, घेऊया आपण शुगर. या, ही 1 किलो शुगर घेतलं. फुटलेलं आहे का हे? नाही, मी हेल्प करते. घे स्ट्रॉबेरी योगर्ट. चल ठेव स्लोली. लक्ष्मी, चल आता पुढे. ठीक आहे. फ्राईज, फ्राईज आहेत घरी? आहेत घरी फ्राईज. ठीक आहे, एक घेऊया सुपर क्रंच. चल आता बस, चल 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 जाऊया. झालं आता बिल करू. चल श्रीमू, आता आम्ही शॉप मध्ये गेलेलो आणि जातानाच इतका सारा बर्फाचा एक असं मोठं, जसं पावसाचा सडाक येतो ना तसं बर्फ पडायला लागलेला. तर असं जोरा जोरात हे खडे बर्फाचे लागत होते तोंडावरती. आणि नंतर ना बाहेरही असतं थोडंसं वितळून पण गेलं हे. The next day. सगळीकडे बर्फ साचलाय. कार आता नाही खेळू शकत स्नो. सगळीकडे बर्फ बर्फ झालाय आज. तू इथे उभी राहा, तुमचे फोटो काढते मी दोघींचे. इथे इथे, जास्त पुढे जाऊ नका. श्रीमा आता तू हे काढ, ग्लोव्ज काढ श्री. हा, खेळताय तिथे बर्फ पोरी. बाहेर बर्फ किती पडलाय. हाय, स्लोली स्लोली जा. ताईचा हात पकड श्रीम.
बर्फ खेळते तू इथेच खेळायला लागली स्कूलला जाण्याआधीच घरात येईल तू कशाला काढ तिकलोच डॅडी रागवते श्रीनी बर्फ खेळायसाठी बघा घाई त्या स्कूल मधून येईपर्यंत पूर्ण वितळून जाईल म्हणून आताच खेळत आहेत गाडी क्लीन होईपर्यंत समोरचा स्नो आहे तो साईडला करत आहे नाहीतर सारखं चालून चालून स्लिपरी होऊन जातं आणि मग घसरायची शक्यता जास्त असते म्हणून मी सगळं क्लीन करते दारातलं तर आता मागच्या दारातलं तर झालेलं आहे आता पुढच्या दारात जाऊया आणि तिथला करूया मुली सकाळी स्कूलमध्ये जातानाच खेळायला लागल्या होत्या स्नो तर या वर्षातला पहिला स्नो पडलेला आहे एवढा जास्त प्रमाणामध्ये तर आत्ता मी हा सगळा आपलं दारातलं स्नो बाजूला केलेला आहे आणि ह्याच्या साह्याने केलं हे लोखंडाचं खोऱ्या टाईप आहे त्याने आणि पुढे टाकलेलं आहे आणि आमचे नेबर पण आले होते मला हेल्प करायला आणि आता इथे मी टाकलेलं आहे सॉल्ट म्हणजे इथलं जे थोडं थोडं स्नो राहिलेलं आहे ह्या सॉल्टने वितळतं सगळं पाणी होऊन जातं कारपर्यंतचं तर झालं आहे सारं क्लीन म्हणजे घसरणार नाही कोणी तर झालेलं आहे क्लीन बऱ्यापैकी आणि आता मुली आल्यानंतर जो स्नो गोळा करून ठेवलेला आहे आणि बॅकयार्डचं तर मी जास्त क्लीन नाही केलं फक्त चालण्यापुरतीचीच वाट क्लीन केली आहे आल्यानंतर त्या खेळतील थोडा वेळ स्नो स्कूलमध्ये पण त्यांना खेळायला लावतील म्हणजे की बऱ्याच वेळेला छोटी मुलं असतात ना पहिलं स्नो पडला की त्यांना स्नोमॅन वगैरे बनवायला वगैरे शिकवतात तशी मी मे बी खेळून येईल स्नोमॅन वगैरे बनवून नाही आलं तर मग इथे खेळतील बॅकयार्डमध्ये तर काल मकर संक्रांत होती आणि आम्ही मला थोडं बरं नव्हतं त्यामुळे जास्त असं सेलिब्रेट नाही केलं एक तर पूजा पण नव्हती करायची तर मुलींच्या हट्टासाठी आणि घरा सगळ्यांना पोळ्या आवडतात म्हणून पुरणपोळी केली खाल्ली सगळ्यांनी मस्त आणि झालं एवढंच आम्ही काही सेलिब्रेट केलं होतं खाऊन पिऊन छान तर कालचा आणि आजचा हा थोडासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि काल मी साडीवरचा जो पोस्ट टाकली होती मकर संक्रांतीच्या शुभेच्छा त्या सगळ्याला तुम्ही खूप छान मला सांगितलं की खूप सुंदर दिसते साडी तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं मी काल नेसलेली आहे तर लास्ट इयरचा मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता आणि त्यावेळेस मी ती साडी नेसली होती तर मी तिथेच टाकलेला आहे कम्युनिटी पोस्टच्या इथे लिंक दिलेली आहे लास्ट इयरच्या मकर संक्रांतीचा तो व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला तर सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळे मजे त्रास होत याची काळजी घ्या बाय बाय थंडीने ना आता मी बाहेरून आले तर थोडंसं बोलायला प्रॉब्लेम व्हायला लागला थंडी वाजून आली आहे त्यामुळं हात वगैरे एकदम सुन्न झालेत तर चला बाय बाय बाय